हे शेपूट हलवणारे मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इच्छित नाही, कारण कालच आपण पाहिलं टाटांचा सुद्धा आवडता कुत्रा, तसा मी सुद्धा कुत्र्यावरती प्रेम करतो, मी श्वान प्रेमी आहे। अर्थात समोर तेजस बसलाय तो म्हणेल बाबा हे काय बोलतोयस, पण मी लांडगा प्रेमी नाहीये, लांडग्यावरती प्रेम करणार एवढं औदार्य माझं नाहीये। हे लांडगेत वाघाचं कातड पांघरण्याचा प्रयत्न करतायत, काय काय उघडं पडते त्यांना माहिती नाहीये, पण चाललंय आपलं। एक लक्षात घ्या की आजची ही लढाई आपण लढायला जातो आहोत हे महाभारत आहे। जसं कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते, 100 होते, पांडव 5 होते, शकुनी मामा कोण आहे तुम्हाला माहितीये? पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला आम्ही सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, तीच वृत्ती या भाजपची आहे। या देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, फक्त आणि फक्त भाजप राहायला पाहिजे। मग सुईच्या आग्रहावर जमीन जरी मावली नाही तरी सुईची आग्रह तुमच्या कुठे टोचेल? आणि आता तलवारी आहेत, तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, किती मस्ती करणार? ज्यांनी तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली, मी काल परवाकडे बोललो की पाप आमचं आहे की महाराष्ट्रामध्ये यांना कोणी विचारत नव्हतं, तेव्हा आम्ही यांना खांद्यावरती घेऊन पूर्ण महाराष्ट्र फिरवला। आज सुद्धा आमची इच्छा आहे की भाजपला आम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायचा आहे। ही वृत्ती संपवावीच लागेल। मी आणि फक्त मीच, दुसरं कोणी नाही, हे नाही चालणार। पण महाभारत मी एवढ्यासाठी म्हणालो की जशी परिस्थिती अर्जुनाची झाली होती, अरे मी कोणाशी लढू, माझे सगळे आप्तसखे माझ्या समोर आहेत, शस्त्र घेऊन उभे राहिलेले आहेत, ज्यांना मी घरातलं माझं मानलं, ज्यांना मी मोठं केलं, तीच नालायक माणसं आज माझ्यासमोर माझ्यावरती वार करायला चालून येत आहेत, मी कसा लढू? आणि म्हणून कृष्णाला अर्जुनाला गीता सांगावी लागली की शेवटी आपलं कोणी नसतं, आपल्या समोर जो उभा राहतो तो आपला शत्रू आणि आपल्या सोबत राहतो तो आपला मित्र। शत्रू समोर उभा आहे त्याच्याकडे न बघू नकोस, त्याला पहिला तुला ठेचलाच पाहिजे, ठेचावाच लागेल। आणि हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली।